काय हवं आहे भद्रावती मध्ये इलेक्शनची? काय नाही, बीजेपी दिसत आहे सर, काँग्रेस माझ्यामधून तर सुधीर भाऊंची आहे आमच्या प्रभागातून का आपण द्या. सुधीर भाऊ ने बोला था देश के लिए जिता देश के लिए नहीं वो बोला बरं प्रतिभा का बरं असं वाटतं सहज इथे तर आता दोनही टप टप पार्टी आहे दोन. हा, दारू बंदी केली पाहिजे पुन्हा. जे जातीसाठी माती घात असन तर त्यांच्यासारखी मूर्ख कोणीच नाही ना. नमस्कार, आपण आज झालो आहोत भद्रावती इथे. हे प्रतिभाताई धानोरकर यांचं क्षेत्र आहे. चला त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन लोकांबद्दल चर्चा करूया की त्यांना काय काय असं वाटत आहे तुम्हाला. सुधीर भाऊ येईल, सुधीर भाऊ येईल म्हणजे सुधीर भाऊ काम करेल अशी आमची आशा आहे. आशा आहे आमची. कुणाची हवा सुरू आहे इकडे भद्रावतीमध्ये? आपली मोदी साहेबाची हवा चालू आहे. दोनों का विकास सही है, दोनों आदमी अच्छे. आप देखते हैं क्या होता है इलेक्शन. सबसे क्या लगता है कि कौन आना चाहिए? हमारे हिसाब से अभी तो परिवर्तन होना चाहिए. तुम्ही म्हणता की बाबा सुधीर भाऊंचे काम आहे, मग इथे चार वर्ष खासदार काँग्रेसचं होतं, आमदार आता प्रतिभा आहे, त्यांचे काहीच कामं नाही इकडे? त्यांचे इकडं काहीच कामं नाही आहे. पहिल्यांदा एकमेव विदर्भामधून महाराष्ट्रामधून आपले धानोरकर साहेब निवडून आले होते, ते खासदार होते, आणि प्रतिभाताई धानोरकर ह्या आमदार होत्या. त्यांची इथं काहीच कामं नाही. जनतेचं म्हणजे कसे जगणार ह्या महागाईच्या काळात? दिवसेच महागाई वाढली, काय झालं त्याच्यापासून? चेंजेस झाले पाहिजे ना, सरकार बदलली पाहिजे. सरकार सुधीर भाऊ मुंगंटीवार का असं वाटतं सुधीर भाऊच म्हणून? सुधीर भाऊ विकास कामे केले आहे का बरं? कारण बऱ्याचशा लोकांना विचारतो काँग्रेस का बरं, लोक काँग्रेसच्या बाबतीत विचार करतात. कोण येऊन कोण भलं करते? काँग्रेस का बरं? काँग्रेस काँग्रेसनं सगळं काही म्हणजे आम्हाला कंट्रोल मिळवून दिला, लोकांले नोकऱ्या. लोक बोलते इसकी हवा आहे उसकी हवा आहे, किसी की हवा नाही, सिर्फ सुधीर भाऊ की हवा. क्यों ऐसा लगता? विकास पुरुष है भाई, सब जानते क्या विकास दिख रहा है ना लोगों को, क्या नहीं बॉटनिकल गार्डन ये वो अमुक तमुक. इन्होंने क्या सुधीर भाऊ ने बोला था देश के लिए जीता देश के लिए नहीं वो भला बर है. सुधीर भाऊ का आले पाहिजे असं वाटतं? हम पण व्यवस्थित करते सगळं काम, म्हणजे ते करू शकते बा. एक स्त्री आहे, एक स्त्री म्हणजे मला प्रतिभाचं मला म्हणजे आवडत नाही, कारण ते कसे एक तर एवढे सारे बिअर बार खोलले, आज मुलं सगळे मुलं म्हणजे हे होऊन राहिले, आज लहान लहान मुलं बिघडून राहिले. सुधीर भाऊ आले पाहिजे एवढे सांगता, काऊन आले पाहिजे? काऊन आले पाहिजे? आमचे चांगले काम करत आहे सुधीर भाऊ. आमची प्रतिभाताईनं काहीच कामं नाही केले, नाही केले, काहीच केले आमचे, काहीच केले नाही, रोड सुद्धा नाही केला प्रतिभाताईनं. वरते मोदीच येणार आहे ना, प्रतिभाला ताईला मत देऊन काही आमचं व्यर्थ जाणार आहे मत. तुम्ही चार पाच वर्ष ज्यांना संधी दिली, पाच वर्ष संधी दिली त्यांनी काहीच नाही केलं ना, आमच्या भद्रावतीसाठी का केलं त्यांनी? आज पाच वर्ष झाले ते आमदार आहे, खासदार देत आहे, नगरपालिका सुद्धा त्यांची आहे, तरी पण त्यांचा विकास काय आहे? फक्त त्यांचा विकास एकच दिसते, 117 बनवणे, बाकी तर काही विकास दिसत नाही. जमान्यामध्ये तर युगाप्रमाण म्हणलं तर का आता फक्त काम आहे बीजेपीचं, परंतु सत्यवादी का म्हणलं तर काँग्रेसच आहे बाबा. तुम्हाला काय वाटतं? हे म्हणतात की इकडे काहीच कामं नाही आहे, तुम्हाला काय म्हणणं? नाही तर कामच नाही आहे, कारण काय विकासाच्या बाबतीत त्यांनी कामं असे कोणतेही केलेले नाही आहे. सुधीर भाऊंनी पर्यटन स्थळ हे भद्रावती पर्यटन स्थळाला निधी दिलेला आहे, गणेश मंदिर इथं निधी दिलेला आहे, भक्तनिवास आहे, सौंदर्यीकरण आहे, गेट आहे, आणि पाणी पुरवठा योजना ह्या भद्रावतीमध्ये असेल तर सुधीर भाऊंनीच दिलेली आहे. तुझं काम होऊन नाही कोणते काम, तो हमको तर नाही दिखते भाई, हमको तर एक बी नाही दिखा काम, बस सुधीर भाऊ बोलतो. सुधीर भाऊ एक तरुण म्हणून या इलेक्शनकडे तू कोणत्या कसं बघतो? काही नाही, लोकशाही वर्सेस हुकुमशाही. प्रतिभाताई एक स्त्री आहे, बरोबर आहे, तुम्ही पण एक बाई आहे, तर त्यांच्याकडे कसं बघता, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला त्याचा विकास बरोबर वाटत नाही आम्हाला, म्हणून त्याचा प्रचार काही आम्हाला आवडत नाही, आम्ही त्याच्याबद्दल विरुद्धच चालतो. त्याचे आता कामाची आम्हाला सुरुवात पाहायची आहे चांगली, त्याच्यासाठी का बा आता आजवरी आम्ही कमळाला देत होतो, पण आम्हाला कामं भद्रावतीत काही विकास झाला नाही, आता आम्हाला ताईला निवडून द्यायचं आहे, असं वाटते का आमची ताई आता कामं करणार? मागच्या पंचवार्षिकमध्ये धानोरकर कुटुंबियांना निवडून दिलं, पाच वर्ष खासदार होते बाडूभाऊ धानोरकर, स्वर्गीय बाडूभाऊ धानोरकर, त्यानंतर त्यांच्या मिसेस प्रतिभाताई धानोरकर पाच वर्ष आमदार होत्या, आणि अनिलभाऊ धानोरकर पाच वर्ष भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. आज म्हणजे आपण पाच वर्षाच्या टर्ममध्ये त्यांना 15 वर्ष दिले,
ह्या 15 वर्ष किंवा 5 वर्ष या काळामध्ये त्यांनी कोणता विकास काम केला भद्रावतीमध्ये? फक्त यांनी विकास कामावर जोर न देता स्वतःच्या विकासावर जोर दिला आहे। जे बाळू धानोरकर 2009 कर्जबाजारी झाले होते, आज त्यांच्या मिसेसकडे 1 अरब 35 कोटी रुपयाची संपत्ती आहे। तुम्हाला वाटतं लोकांना काय सांगा, जाती जर राजकारण असेल तर? नाही नाही, जे जातीसाठी माती घात असन तर त्यांच्यासारखे मूर्ख कोणीच नाही ना। आपल्याला जातीवर राजकारण नाही करायचं, आपल्याला जो विकास पुरुष म्हणजे जो विकासात्मक कामं करू शकते, जो आपल्या एरियामध्ये इंडस्ट्रीज आणू शकते, बेरोजगारांना रोजगार देऊ शकते, अशा व्यक्तीला आपण निवडून आणायचं। असं वाटते का जे चांगले काम करणारे लोक त्यालाच निवडून देणार? आणि सुधीर भाऊचे काम असे आहे का लोकांना दिसून राहिले आहे, आणि बाई पण आहे त्या पण वाईट नाही, पण अशातलं मत आहे का ज्याचे चांगले कामं दिसणार ते त्यांना निवडून देणार? हे जर म्हणत असन की माझे मिस्टर बाळू धानोरकर आता ते सहानुभूतीपोटी सगळ्या गोष्टी करत आहे की माझे मिस्टर मरण पावले किंवा खासदार होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं तर मला निवडून द्या, अरे तुम्हाला निवडून दिलंय तरी तुम्ही का करणार? ह्या बाईला हे माहीत नाही 5 वर्षामध्ये आमदाराला का करा लागते, 5 वर्ष निघून गेले तिला आजही माहीत नाही का करा लागते, खासदार बनल्यावर तर हे 10 वर्ष याच्यातच जाणार की खासदाराला का करा लागेल? मग आपण मूर्ख नाही का अशा लोकांना निवडून देणं?